ज्यांच्या पत्नी ग्राम पंचायत सदस्य आहेत आणि माजी उपसरपंच राहिल्यात त्यांचं देखील राखीची लाड यांचं या मंचावरती शुभागमन आहे। त्यांचं की या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय आणि इथे पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। राखीची लाड त्याचबरोबरीने आमचे अजूनही पाहुणे या त्या ठिकाणी या धावपट्टीवरती जाताना दिसत आहेत, त्यांच्या समवेत हा टॉस केला जाईल। आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आहे, चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन महाराष्ट्र नवनिर्माणचा प्रथम चषकाचा मानकरी कोण यासाठी ही लढत सुरू आहे। यातून जो संघ जिंकेल तो ठरेल या चषकावरचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन। सरची गर्दी वराळी गावचे ग्रामस्थ उपस्थित आहेत, शेखरजी विचारे, अमोलजी मोरे, योगेश विचारे, विकी खोपकर, साहिल खोपकर, ऋतिक मोरे आणि जितू मोरे या सर्व सन्मान्य व्यक्तींचं मी या महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित आयोजित विद्यार्थी सेना खालापूर वावशी यांच्या वतीनं आपलं स्वागत आहे, धन्यवाद। आजच्या दिवसामधील अंतिम लढत ज्या सामन्यामध्ये आपण पाहतोय हे दोन संघ आमने सामने पाहायला मिळतील। ज्या माध्यमातून हा क्रिकेटचा खेळ आजच्या दिवसामध्ये बहरलाय प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण यावेळेस करणार आहोत तो म्हणजेच या मॅचचा टॉसचा बॉस। निश्चितपणे शिवसेनेचं नेतृत्व खालापूर तालुका प्रमुख संदेशजी पाटील, त्याचबरोबरीने राष्ट्रवादीचं जमीन नेतृत्व नरेशजी पाटील या पाहुण्यांचं ठिकाणी शुभागमन झालंय। नंदनपाडा युवा नेतृत्व गणेश पाटील या पाहुण्यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। त्यांचं याच व्यासपीठावरती आपण मनपूर्वक स्वागत करूया, त्यांना विनंती करूया की आपण व्यासपीठावरती यावं। आज निश्चितपणे त्यांचं आपण स्वागत करूया। प्रवीण पाटील यांच्याकडून खास आग्रहाचं निमंत्रण आहे आणि क्रिकेट क्षेत्रामधील आज बरीचशी मंडळी अग्रगण्य स्थानावरती आहेत, बरीचशी पक्षामधील मंडळी। ही स्पर्धा मनसेची आहे परंतु राजकीय आज खालापूरमध्ये आज बरेचसे राजकीय पक्ष आहेत आणि त्याच पक्षामधील ही सर्व मंडळी, मी तर म्हणेन या पक्षातही नव्हे तर या क्रिकेटला या स्पर्धेला भेट देण्यासाठी मी तर या स्पर्धेच्या निमित्तानं या मंचकावरती बसले, त्या सर्वांचं मी पुढे एकदा वावशीकरांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। संदेशजी पाटील शिवसेना खालापूर तालुका प्रमुख आणि आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या निकटवर्तीय आणि त्याहीच प्रकारचं खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्याचबरोबरीने नरेशजी पाटील राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व आणि खरिवडी गावचे सामाजिक कार्यकर्ते, त्याचबरोबरीने गणेशजी पाटील नंदनपडा सामाजिक कार्यकर्ते यांचं देखील या व्यासपीठावरती आपण शुभागमन। त्या तिन्ही पाहुण्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत या मनसे ट्रॉफीमध्ये त्या तिन्ही मान्यवरांचं हार्दिक स्वागत। इथे टॉस केला जाईल, तुला विनंती आहे पाहुण्यांना की आपण टॉस करून घ्या, हां लगेचच निर्णय येईल आणि तिथे बेलवली टीम टॉस विन झाली आहे। इथे फोटो सेशन होतं मला वाटतं आहे कारण ही क्षणचित्रे येणाऱ्या 2024 ताजी व्हावी, जी क्षणचित्रे जे पाहुणे आम्हाला लाभले आहेत त्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा एक फोटो इथे घेतला जाईल जी 2024 त्याची आठवण होईल आणि समर्थ लाईव्ह इव्हेंटमध्ये हा फोटो कव्हरेज केला जातो आहे। बघा एक यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून एक सूचना आहे की अंधार पडता कामा नये आणि अन्यथा ती मॅच अंधारात खेळली जाऊ नये, तर आता विनंती करूया टॉस जिंकलाय टीम बेलवली टीम, जो काही निर्णय असेल तो निर्णय पोहोचवू आमच्यापर्यंत। बेलवली टीम टॉस जिंकलाय, काय निर्णय आपला तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा। इथे पाहुण्यांना आपण विनंती करूया की आपण पुनश्च्या या व्यासपीठावरती बसून घ्यावं। अगदी बरेचशी मंडळी, बरेचशी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी या मंचकावरती आले, त्या सर्वांचं आम्ही पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आहे। सर्व मान्यवरांना या ठिकाणी व्यासपीठावरती बसण्याची मी विनंती करतोय, ही स्पर्धा आपली मानाची बहुमूल्य स्पर्धा असेल कारण मनसे हा पक्ष ज्या मराठी अस्मितेने सुरू केला होता सन्माननीय राज साहेब ठाकरे
त्यांच्या विचाराने प्रेरित आम्ही सुद्धा आहोत आणि ज्यावेळेस साहेबांचं भाषण आपण ऐकतो त्यावेळेस त्यांचा असलेला सखोल अभ्यास, त्यांची असलेली मराठी भाषेविषयी जाण आणि त्यांनी केलेला मराठी भाषेचा सन्मान, या सर्व गोष्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. शिवसेना तालुका प्रमुख सन्मान्य संदेश पाटील यांचं देखील या व्यासपीठावरती मी शब्दसुमनाने स्वागत करतोय. येतोजी सन्मान आपण करणार आहोतच, मात्र आपण आलात आणि आम्हाला उपकृत केलात त्याबद्दल आपला आभार सुद्धा या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रणित विद्यार्थी सेना खालापूर वावशी यांच्या वतीनं मी आपला आभार व्यक्त करतोय आणि आपण सामन्याकडे वळणार आहोत. धन्यवाद सर. इथे आता असं होऊ नये की मग इथं सन्मान होईल आणि मॅच तशी कंटिन्यू, पण मॅच कंटिन्यू राहील, सन्मान हा मॅच संपल्यानंतर होईल. कारण मागच्या वेळेस असं लोकांनी सांगितलं की मॅच सुरू आहे, पण तो सन्मान हा आपण मॅच संपल्यानंतर घेणार आहोत. आणि एक विशेष सूचना आणि क्रिकेट खेळाडूंना एक खुश खबर आहे, याच मैदानावरती युवा सेना प्रीमियर लीग 3-4 मार्चला, याच 3-4-5 या तारखेला ही युवा सेना प्रीमियर लीग आमदार चषक अर्थात महेंद्र शेठ थोरवे यांच्या नावाने ही स्पर्धा सुरू होईल. त्याचा ऑक्शन सोहळा 17 तारखेला होणार आहे, डोनवत येथे हा ऑक्शन सोहळा पार पडेल आणि याच मैदानावरती तो क्रिकेटचा तामझाम, तो क्रिकेटचा रणसंहार, तो आमदार ट्रॉफीचा सोहळा याच मैदानावरती 3-4 आणि 5 मार्चला प्रमुख आयोजक संदेश पाटील गणेश यांची संपूर्ण टीम त्या स्पर्धेला खऱ्या अर्थानं सहकार्य करते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मित्र म्हणेन या खालापूर तालुक्यामध्ये एक मोठी क्रिकेटची स्पर्धा, याच डे नाईट संकल्पना आहे, डे नाईटची स्पर्धा, आमदार चषकाचा तो दमदार सोहळा तुम्हाला याच मैदानावरती 3-4-5 मार्चला युवा सेना प्रीमियर लीग याच मैदानावरती पाहायला मिळेल. या मॅचमध्ये काय घडेल, पनवेल परिसरामधून आलेली बेलवली टीम आणि याच परिसरामध्ये असलेली अक्षरशः दादा संघ अर्थात RSC खरिवली टॉस जिंकला तो टीम बेलवलीने आणि प्रथम निवडली ती फलंदाजी. बरीचशी मंडळी या व्यासपीठावरती बसलीत, बरेचसे राजकीय पक्षामधले आहेत, बरेचसे क्रिकेट क्षेत्रामधले आहेत, बरेचशी मंडळी आज व्यावसायिक क्षेत्रामध्ये अगदी अग्रगण्य स्थानावरती आहेत. त्या सर्वांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन चलतोय मैदानाकडे. जामिलीचे युवा नेतृत्व शुभमजी सावंत आणि आकाश सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रवीण आमरे सुद्धा आहेत आणि त्यांचा वाढदिवस आहे. तर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतोय, आपल्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टी मिळत यात शुभेच्छा आणि सदिच्छा असतील. सामना 3 षटकांचा असेल, ज्यामध्ये आपण 2 संघ पाहतोय. एक संघ पनवेल विभागाला रिप्रेझेंट करणार आहे, तो एक ग्रामीण संघ या ठिकाणी पाहायला मिळतो. त्या दरम्यान पहिला युवा सेना प्रीमियर लीग देखणा फटका चेंडू बाउंडलाईनच्या बाहेर षटकार. सर तुर्तास थांबवतो. गणेशजी पाटील जी आपण सांगितली युवा सेना प्रीमियर लीग आहे आणि ग्रामपंचायत वाईज एक टीम आहे. तर आपल्या खालापूर तालुक्यामधील प्रत्येक ग्रामपंचायतमधून ती टीम इथे बनवली जाते आणि ती त्या टीमचा ऑक्शन सोहळा 17 तारखेला तुम्हाला डोनवत या ठिकाणी पाहायला मिळेल. या मॅचमध्ये आता फार एन्जॉय करायला मिळेल. धावसंख्येचं खातं इथं पुढे गेलं आहे, 6 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार, अकोट्या पहिला चेंडू होता, चांगला फटका कन्वर्ट केला. इथे मात्र कार्पेट शोधून काढला, गॅप शोधली, फटका निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. या चेंडूवरती निघालाय आज चौकार.
समोर ऑन ड्राइव फटका लॉन्ग ऑन क्षेत्रामध्ये इथे मात्र चेंडूची पकड होती आहे. एक धाव इथे जोडली जात असताना एक सिंगल इथे मात्र पूर्ण केली जाते आहे. एका सिंगलच्या सहाय्याने धाव संख्येत होईल वाढ. 12 धावा धाव फुलकावरती आहेत. 12 धावा धाव फुलकावरती आहेत. स्पीडअप करायचं पंच आणि दोन्ही संघांना एक विनंती आहे की स्पीडअप करा. आमचे यूट्यूब लाईव्ह ज्यांना आज उरण ऑक्शन 16 जो तुम्ही पाहू शकाल समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून बायसिकल जी आपण पाहताय मॅन ऑफ द सिरीजसाठी. यावेळेस चेंडू फटका मात्र बॅक टू द बॉलर खेळलेत. यावर चेंडूवरती मिळते फक्त एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होत नाही आहे. सिंगल इथे धाव मात्र कम्प्लीट होत असताना डबल संख्येत होती आहे वाढ. 13 धावा धाव फलकावरती आहेत. षडक क्रमांक रतीश महाडिकचा पहिला संपलं. धावा खर्च केल्या त्या 13. बिनबाद 13 ही जमेची बाजू असेल ती बेलवली टीमसाठी. दोन्ही संघांना सूचना मी देतो की टीम मीटिंग्स घेऊ नका कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन गोष्टींना आपण कधीच रोखू शकत नाही. चांगलं क्रिकेट जर प्रेक्षकांना पाहायला मिळू शकेल तर तुम्ही मैदानावरती असणारा वेळ वाचवा पहिल्या षटकाच्या अंती. धावफलकावरती धाव संख्या 13, षटक क्रमांक 2. गोलंदाजच्या मोर्चावरती कोणत्या गोलंदाजाला या ठिकाणी संधी मिळणार आहे तर आपण पाहतोय. गोलंदाजी करण्यासाठी कोणता गोलंदाज येतोय? नाव सांगा गोलंदाज. खरीबली टीम आपला अतिरिक्त खेळाडू बोलायचो आपल्यापर्यंत. यश तुमचे चांगले यक्ष आहेत. बाकीचे खेळाडू आम्हाला माहिती आहेत. यश ज्यानं खूप भरीव कामगिरी केली आहे आणि मी तर म्हणेन आता हा उगवता सितारा आहे ज्यांनी अगदी कमी वयामध्ये आपल्या RSC करुली संघामध्ये आपली जागा निर्माण केली आहे. क्रमांक 2 गोलंदाजी करतो आहे आणि अक्षरशः पहिल्या दिवसामध्ये या गोलंदाजी अक्षरशः प्रभावित केला तो गोलंदाज आहे यश माळिक. क्रमांक 2 आला आहे. पहिल्या षटक आपण पाहिलं रतीश माळिकचं. त्याने धावा खर्च केल्या होत्या 12-13 धावा खर्च केला. हे क्रमांक 2 षटक आहे तो यशचं. यावेळेसचा हा चेंडू समोर टाकला होता फाटका फसला आहे. बराच काळ हवेमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. 3-3 शतरक्षकच्या चेंडूवरती आणि स्वतः गोलंदाज यश माळिक हा विकेट प्राप्त करतो आणि गणेश आमचे नरेश पाटील यांच्याकडून 100 मध्ये कॅश प्राईज या खेळाडूला दिलं जाईल. प्रत्येक विकेटसाठी पारितोषिक होतं. हा करताना दिसतोय. यावेळे समोर टाकला होता फलंदाज अगदी अशाभूत नंतर या चेंडूकडे पाहत राहिला. निर्धाव चेंडूची होती सांगता. पहिल्या चेंडूवरती आलेला विकेट त्यानंतर झालेला हा निर्धाव चेंडू इथे मात्र आता प्रश्न निर्माण करतोय तो बेलवली टीमचा हा फलंदाज अजय पाटीलला जो सलामीला न येता तिसऱ्या क्रमांकावरती आला तो अजय पाटील स्ट्रायकिंग एंडवरती आहे. बॅकफुटवर गेलेचा प्रयत्न होता. इथे मात्र टॉपेज लागते. यशरक्षक राकेश गायकर तो असा फंबल करतायत आणि ते होत असताना इथे सिंगल धाव मात्र कम्प्लीट झाली आहे. या सिंगलच्या सहाय्यानं इथे धाव संख्येत होती वाढ. टोटल 14. लगातारचे 3 चौकार, लगातारचे 3 षटकान, पारितोषिक 1000 रुपये. कोणताही खेळाडू असू दे, मग तो टीम बेलवली असेल, टीम RSC खरी असेल, कोणताही खेळाडू, रोख पारितोषिक 1000 रुपये. लगातारचे 3 चौकार, लगातारचे 3 चौकार. सागर शेठ हडप यांच्याकडे पारितोषिक दिलं जाईल. यावेळेस गोलंदाज तयार. कटकडचा प्रयत्न होता. इथे मात्र बॅटची कळा लागती आहे जरूर. कार्पेट लेवलचे खेळून काढलाय. एक धाव कम्प्लीट झाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न इथे मात्र करत असताना थांबवला. सिंगल कम्प्लीट झाल्यानंतर धाव संख्येत होईल वाढ. टोटल जाऊन पोहोचली आहे
ती 15 धाबा धावपळकावरती आहेत। पाण्यभरांची मांदी आली या व्यासपीठामध्ये आपण बघतोय खऱ्या अर्थाने अगदी या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सर्व पदाधिकारी खालापूर तालुक्यामधील कर्जत तालुक्यामधून आलेल्या सर्व पाहुण्यांचा मी पुनर्श्चय एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतो आहे। बरीचशी मंडळी या मंचकावरती बसलेत, या मॅचला एन्जॉय करतात। हा फटका जबरदस्त आहे, इथे कंप्लीट होईल ती फक्त आणि फक्त एक धाव एका धावेच्या बरोबरीने धावा जाऊन पोहोचल्या त्या 16। यश माडिकचं कौतुक करावं लागेल, अद्यापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्यात, एक निर्धाव चेंडू काढण्यामध्ये यश आलं, एक विकेट त्याच्या ओव्हर्समध्ये पाहिली तो यश माडिक। मी तर म्हणजे आता अगदी सरस ठरतो आहे आणि बेलवली टीमला अगदी संकटामध्ये टाकण्याचं काम हा गोलंदाज करतो आहे। दुसरं षटक आहे, 3 ओव्हरची मॅच, हे षटक क्रमांक 2 सुरू आहे। इथे यावेळेस काय घडलं, मैदानाच्या आतमध्ये फटका चांगला बघायला मिळतोय, मिड विकेट क्षेत्राला क्लिअर करतोय फलंदाज आकाश पवारच्या बॅट पुन्हाला हा षटकार। महेशजी सोगे साहेब जिल्हा अध्यक्ष माथाडी सेना रायगड, त्याचबरोबरीने शेखरदा विचारे मनसेचे नेता कार्यकर्ते आहेत होराळे, त्याचबरोबरीने राहुल वाघोले साहेब पुणे जिल्हा अध्यक्ष माथाडी सेना, जितेंद्रजी मोरे साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आहेत, अमोलजी मोरे त्याचबरोबर राकेशजी लाड ज्यांच्या सौभाग्यवती या उपसरपंच राहिल्यात ते या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या मंचावरती। त्याचबरोबरीने अजूनही काही मंडळी आमच्या या मंचकावरती बसलेत, ते संदेशजी पाटील शिवसेनेचे खालापूर तालुका प्रमुख आहेत, ते या मंचकावरती बसले, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत करतो। प्रवीणजी राणे साहेब कर्जत तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं देखील या ठिकाणी, त्यानंतर सचिनजी कर्णूक यांचं या ठिकाणी या मंचावरती शुभागमन। रायगड जिल्हा उपाध्यक्ष सचिनजी कर्णूक यांचं ठिकाणी या मंचावरती शुभागमन, त्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। त्यानंतर प्रवीणजी राणे साहेब कर्जत तालुका अध्यक्ष मनसे, विकीजी खोपकर साहेब मनसेचे नेते आहेत होराळे, त्यानंतर साहिलजी खोपकर साहेब मनसेचे नेते, त्यानंतर ऋतिकजी मोरे मनसेचे कार्यकर्ते, योगीजी गाडवळ शाखा प्रमुख खरिवली, रुपेशजी मोरे शाखा प्रमुख होराळे, राजेशजी सालुंके कर्जत शहर उपाध्यक्ष मनसे, या सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो आहे। मैदानाच्या आतमध्ये काय घडलं, फलंदाज अजय पाटील बॅक टू द पवेलियन, डीजे वाजू नका, इथे धावसंख्या आहे ती टोटल 23। हा एक मनसेचं गीत होता डीजे, विकेट हॅट्रिकसाठी दत्ता भेसरे यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅशबॅक आहे आणि सागर हडप यांच्याकडून पारितोषिक आहे। ते लगातारचे 3 चौकार, लगातारचे 3 षटकार आणि विकेट हॅट्रिकसाठी रोख रक्कम 1000 रुपये सागर ट्रेडर्सचे मालक अर्थात सागर ट्रेडर्सचे प्रोप्रायटर सागरजी हडप यांच्याकडून पारितोषिक आहे। म्हणजे दोन्ही साईडने बक्षीस लावलेत, बेलवली टीमला देखील आणि RSC खरेदी टीमला देखील पारितोषिक आहे। गोलंदाज तयार गणेश संजय, यावेळेस फटका फसलाय, इथे मात्र फलंदाज राकेश गेल्या पावली बॅक टू द पवेलियन डीजे।
किती धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल द्वितीय सत्रामध्ये आरएससी खरी टीमला हे बघावं लागेल. पहिल्या सत्रामध्ये बोलवली टीम कशा प्रकारची फलंदाजी करते हे चित्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. धावसंख्या आहे ती 23. 23वा धावफलकावरती पाहायला मिळतील. षडक क्रमांक 3 सुरू आहे. गोलंदाज संजय. बाकीच्यांनी गर्दी कमी करा थोडी मागे. जे स्वयंसेवक आहेत या वेळेसा कुठे चेंडू होता नशिबाने साथ दिली. फलंदाजाला यशरक्षकाला चकमा देऊन चेंडू निघून गेलाय. गली क्षेत्रामधून सीमा पार चौकार. इथे मात्र हा चौकार येतोय. धावसंख्येचा इथे मात्र आकडा वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 27 धावा. डिझेल एक विनंती आहे की आपण जी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे ट्रॉफी आहे ती गीता असतील तर गीता पण बरं. कारण मनसेचे बरेचसे पदाधिकारी या मंचावरती बसलेत आणि राजसाहेबांचे त्यांच्यावरती प्रेम आहे आणि त्यांचं राजसाहेबांवरती प्रेम आहे. परंतु या फटक्याला काढेल रतीश पाडीला चकमा देऊन चेंडू लॉंग ऑन सीमा पार. फलंदाज प्रणित गायकरचा बाट बजवला. हा षटका प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफीज ज्यांनी आम्हाला या स्पर्धेला दिल्या ते सचिनजी कर्णुक साहेब रायगड जिल्हा अध्यक्ष मनसे अर्थात आमचे परम मित्र त्यांनी या ट्रॉफीज या स्पर्धेला आम्हाला दिल्यात. त्यांचं आम्ही मनापासून हार्दिक असं आभार मानतो. त्यानंतर विजयजी सावंत साहेब तालुका अध्यक्ष मनसे त्यांचं देखील या मंचावरती ते उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. चेतनजी चौगले कालापूर तालुका अध्यक्ष मनसे. अक्षयजी खेडेकर पंचायत समिती अध्यक्ष साजगाव. सुरजी निरगुळकर साजगाव विभाग अध्यक्ष. या सर्वांचं मी या मंचावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या मैदानामध्ये एक मॅच रंगतदार बघायला मिळती आहे. शेवटचा आता एक चेंडू आता उरला आहे. धावसंख्या आहे ती 34. 34 धावा. चला वेळ घेऊ नका अंधार होत चाललाय. शेवटचा आता एक चेंडू उरलाय पहिल्या सत्रामधला. धावसंख्या आहे ती 34 धावा. 34 धावा शेवटचा आता चेंडू उरलाय या पहिल्या सत्रामधला. 34 धावा धावफलकावरती आहेत. समर्थ लाईव्ह इव्हेंट जी अगदी चांगल्या क्लॅरिटी सकट ही स्पर्धा कव्हरेज करते. यावेळेस फटका फसलाय. सेकंड आयटम मध्ये हा झेल घेतला गेला आणि फलंदाज आकाश पवार या चेंडूवरती होईल बाद. यानंतर दुसऱ्या सत्रासाठी आपण योगेश यांच्याकडे वळणार आहोत. कम्युनिटी बॉक्स मध्ये थोडासा बदल करूया. परंतु त्याआधी हा यश माबदी यांच्याकडे आपण वळणार आहोत. तोपर्यंत आपण जाऊया डीजेकडे ज्यांच्या ज्या आयोजकांनी ही स्पर्धा भरवली आहे. ज्या नाम महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे ट्रॉफीचा दमदार सोहळा त्या मनसेचं गीत आपण ऐकूया. एक सुमधुर संगीत. जाऊया डीजेकडे. कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल असतील आमचे माबदी सर. या पुढचा आवाज ऐकण्यासाठी आपण जाऊया डीजेकडे. समीर थँक्यू एक मिनिट डीजे. समीर जी मोतीराम बाडील या ठिकाणी उपस्थित आहेत. गोटण गावामधील आहेत आणि त्यांना मी या मंचाच्या वतीनं त्यांचं स्वागत करतोय आणि घेऊन जातोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विद्यार्थी सेना खालापूर वावशी आयोजित 2023ची ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा ज्यामध्ये आपण अंतिम सामना मैदानावरती अनुभवत आहोत. प्रथम सत्राचा खेळ या मैदानावरती पूर्ण होतोय. षटक क्रमांक पहिलं दुसरं आणि तिसरं त्या ठिकाणी पूर्ण झालंय आणि 3 षटकांनंतर आलेली
ही धावसंख्या आपण मैदानावरती पाहिली तर मॅचकडे आपण पाहिलं अभिसर तीन षटकांच्या अंती धावफलकावरती धावा जमल्या त्या म्हणजेच 34 धावा तर येणाऱ्या तीन षटकांमध्ये सामना जिंकण्यासाठी 35 धावांची रिक्वायरमेंट असेल. आपण बऱ्याचदा नरेश पाहतो की प्रश्न पैशांचा नसतो मात्र जेव्हा सामने संपतात ना तेव्हा आपल्या सर्वांच्या तोंडामधून एक वाक्य पाहायला मिळतं ते म्हणजे फायनल कोणी मारली. यासाठीच तो केला होता अट्टास. अशा माध्यमातून आपण या क्रिकेटच्या लढतीकडे पाहतोय. जर्सी क्रमांक 45 अर्जुन आणि त्याबरोबर गोलंदाजीच्या मोर्चावरती रतीश जो स्ट्रायकिंग गोलंदाज म्हणून आला होता तोच यावेळेस ऑलराऊंडरची भूमिका करताना या ठिकाणी फलंदाजच्या रूपामध्ये पाहायला मिळेल. धन्यवाद सर. इथे शिवसेना तालुका प्रमुख संदीपजी पाटील या स्पर्धेमधून प्रस्थान करत आहेत की आपण या ठिकाणी आलात आपलं आम्ही मनापासून आभारी आहोत. धन्यवाद. सामन्याकडे वळूयात. आजच्या दिवसामधील अंतिम लढत ज्या ठिकाणी टार्गेट अचीव करायचं आहे 35 धावांचं. एका बाजूने आपण बेलवली संघ पाहतोय तर दुसऱ्या बाजूला आर एस सी खरिवली. या दोन्ही संघाच्या दरम्यान सुरू असणारी सर्वात मोठी लढत MLS चषक 2023 मंत्री चषक 2023 ची स्पर्धा आणि स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारे हे तमाम क्रिकेटवरती प्रेम करणारे मनसेचे आधारस्तंभ जे आपण व्यासपीठावरती पाहतोय त्यांच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेला मिळालेलं योगदान. कारण ही स्पर्धा भरवणं म्हणजे खाऊ काम नाही. आयोजकांनी भूमिका घेतली. ऑफिशियल अंपायर्स आर यू रेडी फॉर दिस. सामन्याकडे वळणार आहोत. षटक क्रमांक पहिलं गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज पाहायला मिळेल तो म्हणजेच अजय. तर स्ट्राईकवरती असणारा फलंदाज आपण पाहतोय राकेश गायकर आणि रतीश ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. मॅच इज ऑन फॉर बोथ साइड्स. षटक क्रमांक पहिलं सुरू केलं जाईल. दोन्ही संघांना समसमान शुभेच्छा देऊयात आणि वळूयात क्रिकेटच्या पटलावरती. यावेळेचा पहिला फटका स्ट्रेट डाव केला होता थटियाच्या दरम्यान क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. कारण ज्या पद्धतीने आपण विचार केला तर मिडऑफ आणि मिडऑफ दायऱ्यामध्ये पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना धावसंख्या आपण पाहिली तर मैदानावरती पहिली धाव या धावफलकावरती नोंदवली गेल्या. आयुष्यामध्ये कमवलेला पहिला पगार मिळालेली पहिली नोकरी आणि झालेलं पहिलं प्रेम हे कधीही विसरण्यासारखं नसतं आणि धावफलकावरती आलेली ही पहिली धाव या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू लोअर पुलटॉस होता. क्षेत्ररक्षकाला बीट करतोय. एक धाव मैदानावरती घेण्याचा अटेम्प्ट धावफलकावरती घेतला गेला. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावा जमल्या त्या म्हणजेच या दोन धावा धावफलकावरती अर्जित केल्या गेल्यात. षटक क्रमांक पहिला मैदानावरती सुरू केलं गेलंय आणि अगदी त्या माध्यमातून आपण अजयची ही गोलंदाजी मैदानावरती पाहतोय. एक मिनिट योगेश. इथे प्रत्येक षटकाला प्रशांत पाटील यासकडून 100 रुपयांचं कॅशप्राइज आहे. ते खरी टीमसाठी हे पारितोषिक आलं. प्रत्येक षटकाला 100 रुपयांचं कॅशप्राइज. यावेळेस मात्र कलात्मक स्ट्रोक चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडू बाउंड्रीच्या दिशेने अतिशय क्विक आउट फील्ड बाउंड्रीच्या बाहेर चौकार. थँक्यू सो मच. आपण पाहतोय तीन लागोपाठ चौकार. या ठिकाणी सागर हडप यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक. तीन लागोपाठ षटकार या ठिकाणी पारितोषिक असेल ते म्हणजेच 500 रुपयांचं. जर्सी क्रमांक 45 रोहित शर्मा नॉन स्ट्राइकिंग वरती 0-1 KL जवळ असं वाटतंय. यावेळेचा फटका आपले खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहे आणि या दरम्यान मात्र सर्वोत्कृष्ट जेल कॅच ऑफ द मॅच कॅच ऑफ द विनिंग अँड दिस आहे. थँक्यू सो मच. डीजे मास्टर आज आपण पाहतोय वातावरण आहे जे मनसेमय होत आहे. या स्पर्धेमध्ये सन्मान्य सागरजी हडप यांच्या माध्यमातून पारितोषिक येत आहे. तीन लागोपाठ षटकार 1000 रुपये, तीन लागोपाठ चौकार 1000 रुपये. क्रिकेटमध्ये पैसा उडतो तुम्हाला फक्त तो खेचता आला पाहिजे. एक दिवस पूर्ण काम करावं लागतं तेव्हा 1000 रुपये मिळतात. या ठिकाणी तुम्हाला 5 मिनिटांमध्ये 1000 रुपये मिळू शकतात. ही क्रिकेटमध्ये वाढलेली व्यावसायिकता आपण पाहतोय. 360° मैदान आणि असं असताना आता मात्र एक नवीन फलंदाज जो मैदानावरती टार्गेट अचीव करायचं आहे 35 धावांचं. येणाऱ्या 14 चेंडूवरती 29 धावांचं रणयुद्ध या ठिकाणी खेळलं जात आहे. यावेळेस लेट कटचा फटका आपण पाहतो. चेंडू पॉइंट रिझनवरून ट्रॅव्हल करत होता बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने.
क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण, पीस ऑफ फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळतंय, कन्वर्ट करायचं होतं आणि यानंतर आपण पाहिलं नजर हटी और दुर्घटना घटी, अति घाई संकटात नाही, रनआउटची विकेट, डिझेल असंधी। सामन्यामध्ये आपण पाहिलं धावसंख्या जिंकण्यासाठी येणाऱ्या 13 चेंडूवरती 27 धावांची रिक्वायरमेंट आपण पाहतोय। रुपेशजी वालम यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन व्हायचं आहे, धन्यवाद। येणाऱ्या 13 चेंडूवरती 27 धावांची रिक्वायरमेंट या सामन्यामध्ये जिंकायचं असेल आरएससी खरवली संघाला, तर या ठिकाणी फलंदाजी चांगल्या पद्धतीची व्हावी लागेल। यावेळचा चेंडू, पंचांचा इशारा, आज फॉर लॉ नंबर 22 धावफलकावरती आलेला हा चेंडू मात्र या ठिकाणी अवांतर स्वरूपामधील पाहायला मिळतोय। क्रिकेटमधील पंचांची भूमिका आजच्या दिवसामध्ये आपण ज्या 2 पंचांनी स्वीकारली, गेले 4 दिवस सुरू असणारे सामने ज्यामध्ये त्यांची भूमिका फार महत्त्वाची होती। क्रिकेटकडे आपण पाहतो येणाऱ्या 13 चेंडूवरती 26 धावांची गरज, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 2 धावसंख्या उभारावी लागेल। यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा वन्स अगेन बॅक टू बॅक 2 चेंडू अवांतर स्वरूपाचे पाहायला मिळतात। सर्वात मोठी कॉन्ट्रोवर्सी गोलंदाजच्या मोर्चावरती आलेला अजयला आपण या ठिकाणी पाहतोय। 3 षटकात सामन्याकडे आपण पाहिलं, 3 षटकांचा सामना, येणारे 13 चेंडू राहिलेत आणि जिंकण्यासाठी 25 धावांची रिक्वायरमेंट असताना अजय विरुद्ध स्ट्राईकवरती असणारा फलंदाज आयुष अशी सर्वात मोठी कॉन्ट्रोवर्सी मैदानावरती पाहायला मिळते। अंतिम सामना यावेळेचा चेंडू आपण पाहिला, बॅटची कडा घेतली होती, चेंडू कॅरी झाला विकेट किपर पर्यंत। धावसंख्या आपण पाहिली तर पहिल्या षटकाच्या अंती या ठिकाणी 10 धावफलकावरती जमल्या, त्या म्हणजेच 10 धावफलकावरती आल्या। येणाऱ्या 12 चेंडूवरती सामना जिंकण्यासाठी 25 धावांची ही आवश्यकता आपण पाहतोय। वेळ लावायचं नाही आहे, बॅडलाईट ऑलरेडी झाली आहे आणि त्यानंतर ऑफिशियल अंपायरना माझी विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी खेळ सुरू करा। येणाऱ्या 12 चेंडूवरती 25 धावांची रिक्वायरमेंट, म्हणजेच 12.50 या ठिकाणी धावफलकावरती धावा उभाराव्या लागतील। आरएससी करेवली की बेलवली हे 2 संघ या मैदानावरती उतरलेत, तर बेलवली हा संघ पनवेल विभागामधनं आलाय आणि आरएससी करेवली या ग्रामीण विभागामध्ये संघ पाहायला मिळतोय। या मैदानावरती कोण ठरेल या मॅचचा फायनल सम्राट? क्रिकेटमध्ये अनिश्चितता ठासून भरले, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी, आपण बऱ्याचदा पाहिलंय। क्रिकेटमध्ये केलेले प्रेडिक्शन, क्रिकेटचं सांगणारा भविष्य, सांगणारा ज्योतिषी अजून निर्माण झाला नाही आहे। सामन्यामध्ये कधीही बदला होऊ शकतो आणि क्रिकेट सरडा राजकारण आणि प्रेम कधी रंग बदलेल हे सांगता येत नाही। मित्रांनो, गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्जा। यावेळेचा चेंडू बॅकफूटवरती उभा होता, बॅकफूट पंच करायचं होतं, स्क्वेअर ऑफ द विकेट मारायचं होतं डीप पॉईंट रिजनला, मात्र या फटक्यामध्ये आपण जर विचार केला तर गोलंदाजाने आधी ओळखलं होतं, बदलले त्याचा वापर नाही, नो फुटवर्क हिअर चेंडू डॉट येतोय। सामन्यामध्ये येणारे 11 चेंडू 25 धावांची रिक्वायरमेंट आहे। यावेळेस मात्र बीमर पस 4 हा धावांचा पंजा, बोनस बेनिफिट आम तो आमर गुठली हो की दाम डीजे। केला गेला ब्रेटलीने तो चेंडू टाकला होता आणि द गॉड ऑफ द क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर याने तो चेंडू पहिल्यांदा खेळला होता। अभी सर मॅचकडे वळूयात। यावेळेचा चेंडू आपण पाहिला, पडल्यानंतर वाईट चेंडू आलाय आणि अजून सुद्धा या ठिकाणी फ्री हिट कंटिन्यू असेल ही महत्वाची बाब या धावफलकावरती आपण पाहतोय। सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळतात, कहाणी में आया और एक ट्विस्ट अशा पद्धतीने आपण मॅचकडे पाहतोय। 11 चेंडूवरती 19 धावांची गरज। यावेळेस कमबॅक करणारी गोलंदाजी, कोणी संघ हार मानण्यासाठी तयार नाही आहे, कोणताही संघ कोणत्याही संघाला अगदी सहज जिंकू देणार नाही आहे।
धाव संख्या आपण पाहिली तर येणाऱ्या 10 चेंडू वरती जिंकण्यासाठी 19 धावांची रिक्वायरमेंट आहे आरएससी खरेवली संघाला। तो संघ प्रयत्न करतोय, संघर्ष करतोय। यावेळेचा फटका आपण पाहतो बॅकफूट वरती होता, स्कोर ऑफ द विकेट मारायचं होतं कारण 360° असं मैदान आहे ज्या माध्यमातून आपण क्षेत्ररक्षकांना पाहिलंय। या मैदानावरती क्षेत्ररक्षण करताना येणारे 9 चेंडू, सामना जिंकण्यासाठी 19 धावांची रिक्वायरमेंट फॉर द विन दिस मॅच। गोलंदाज सज्ज होतोय रिटर्न ऑफ द विकेट, पुढे सरसावत फटका आलाय, प्रयत्न जरूर चांगला होता, क्षेत्ररक्षक त्या दिशेला नाही आहे आणि चेंडू बाउंडलाईनच्या बाहेर, अजूनही मॅच ऑन आहे हे सांगणारा चौकार डीजे। हा तुमच्या ज्या स्वयंसेवकांना विनंतीचे खरुचे काळ आहेत, खरुडीचे जेवढे खेळाडू आहेत त्यांनी कुणीही बातमे जाऊ नका, थोडासा मागे व्हा। आयोजकांच्या वतीने एक सूचना आपल्यापर्यंत आली आहे, खरुडी टीमचे जे खेळाडू आहेत तुम्ही सर्वांनी मागे यायचे। सामन्यामध्ये आपण पाहिलं 20 धाबा धावपळकावरती जमल्यात, टार्गेट आता मात्र येणाऱ्या 8 चेंडूवरती 15 धाबांचे। यावेळेचा चेंडू आपण पाहतोय अप्परकट खेळायची होती मात्र बॅकफूट वरून उभा असताना हा चेंडू ज्या पद्धतीने एक्झिक्यूट केला गेला, शॉर्ट ऑफ द गुडलिंगचा वापर केला, चेंडू उसळला मातीच्या विकेटवरती, अनएक्सपेक्टेड बाउन्स सुद्धा हे पाहायला मिळतंय या मातीच्या विकेटवरती। गोलंदाजी करणारा गोलंदाज आज आपण पाहतोय अभि या मैदानावरती नाव कमावताना, यावेळचा फटका बात्यामधून निघालाय चेंड बाउंड लाईनच्या बाहेर, षटकार डीजे। निश्चितपणे प्रशांत पाटील यांच्याकडून जो षटका आला त्या षटकासाठी 200 रुपयांचं कॅश प्राईज आलं आहे ते रतीश माडिकसाठी। आणि एक विनंती आयोजकांच्या वतीने की आपण सामना स्पीडअप करा, अंधार होत चाललाय, सामन्यामध्ये वेळ वाचवायचा आहे। येणारे 6 चेंडू, सामना जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता, स्ट्राईकवरती असणारा फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय आयुष, आज नायक की खलनायक। यावेळेचा चेंडू जबरदस्त चेंडू पडल्यानंतर ऑप्टिकच्या बाहेर, दिशेमध्ये असणारा फलंदाजाला चारी मुंड्या चीत करणारा हा चेंडू मैदानावरती आलाय। आता मात्र येणारे 5 चेंडू, मी तर म्हणेन जो स्ट्रायकिंग वरती फलंदाज आहे ना आयुष, हा स्ट्रायकिंग एंड वरती आहे, त्याच्या बॅटला स्पष्ट चेंडू ब्रश होत नाहीये, तर त्याने आता जास्तीत करून रतीश माडिकला स्ट्रायकिंग वरती कसा येईल त्याचवरती हे गणित स्पष्ट होईल सर। कारण आपण सामन्यामध्ये पाहिलं येणारे 4 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी रिक्वायरमेंट आपण पाहिली तर 9 धावांची आहे। पाहूया आता पुढचा चेंडू, यावेळेचा चेंडू आपण पाहतो एक स्ट्राईक देण्याचा प्रयत्न आहे ज्या माध्यमातून तुम्ही अभिसर म्हणालात की स्ट्राईक द्यावी लागेल आणि स्ट्राईक दिली आहे। क्रिकेटमध्ये गिव्ह अँड टेक रिस्पेक्ट या बऱ्याचशा गोष्टी आपण पाहिल्यात, प्रामुख्याने साथीदारावरती दिलेला हा विश्वाससुद्धा असेल, कारण या क्रिकेटमध्ये आपण पाहिलं आहे जो फलंदाज आक्रमक रूप धारण करतो तो स्ट्राईकवरती असणं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहे। हा तुमचं म्हणणं असतं आहे पण त्याहीपेक्षा मी म्हणेन तो फलंदाज सेट झाला आहे आणि असे फलंदाज जेव्हा सेट होतात त्यावेळेस त्यांना अमोलजी जास्त करून स्ट्राईक रोटेट जास्त झाली पाहिजे, एकदा सेट होणार फलंदाज अशा प्रकारची फलंदाजी चांगल्या प्रकारची करू शकतो। इथे मात्र आता एक धावसर कंप्लीट झाली आहे, दुसरा धावेचा प्रयत्न होईल, दुसरी धाव, मी तर म्हणेन 2 फलंदाज अगदी पॉपिन क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेत। व्हाट अ फॅन्टास्टिक रनिंग बिटवीन द विकेट्स। हा सर एक विनंती आहे खरं टीमला की तुम्ही मागे व्हा, आयोजकांच्या वतीने तुम्हाला सूचना आली आहे बघा की तुम्ही मागे व्हा, तुमची मॅच आहे आम्हाला माहिती आहे, खरी टीम आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही मागे या। येणाऱ्या 2 चेंडूवरती 7 धावांची गरज, बिग हिट पाहायला मिळेल की मैदानावरती येईल विकेट। यावेळेचा फटका मैदानावरती फसलाय, या मॅचचा रिझल्ट येईल का, अजून सुद्धा एक चेंडू बाकी आहे, फलंदाज रतीश माडिक बॅक टू द बॉल, डीजे।
खऱ्या अर्थाने एक दमदार नेतृत्व ज्यांची नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदावरती निवड झाली ते खऱ्या अर्थाने नेतृत्व अर्थात अभिजीतजी दर्गे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। त्यांचं या स्पर्धेच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा वावोशी यांच्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो। त्यांचं या मंचावरती आपण शुभागमन होत आहे, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। आता चेंडू उरलाय तो एक आणि धावांची गरज आहे, धावांची। या मॅच मध्ये सन्माननीय या ठिकाणी सरपंच माजी सरपंच साहेबा आणि त्याबरोबरीने ज्या नुकत्याच विद्यमान ग्रामपंचायतच्या सरपंच राहिल्यात आणि खऱ्या अर्थाने बिनविरोध ज्यांची वावोशी ग्रामपंचायती वरती निवड झाली ते आमचे अश्विनीताई पाटील अश्विनीताई उदय शहासने यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। ताई आमचं आपण मनापासून स्वागत करतो। मॅच त्यांच्या बरोबरीने त्यांचे मिश्र अर्थात माजी सरपंच या व्यासपीठावरती आलेत। इथे मात्र हा चेंडू एक चेंडू साधा बसंकीची गरज असताना हा सामना इथे जिंकलाय तो बेलवी टीमने। यस बेलवी संघाने या ठिकाणी मॅच जिंकली। मनसी जसवा गायजीत या स्पर्धेवरती त्यांनी आपलं नाव नोंदवलंय आणि त्याच माध्यमातून आपण सन्मान्य अक्षय चौधरी व्यासपीठावरती यायचं आहे।